गुड मॉर्निंग स्टूडेंट, वी सी टुडे डिग्री मिनट एंड सेकंड। सो फर्स्ट वी सी कन्वर्ट डिग्री मेजर इनटू रेडियन। तो कसं केलं आपण, पाय अपॉन 180 नी मल्टीप्लाय केलं त्याला, म्हणजे रेडियन मध्ये काय येते पाय। नंतर काय केलं, कन्वर्ट रेडियन मेजर इनटू डिग्री, तर मग त्याच्यामध्ये पाय नको म्हणून 180 अपॉन पाय ने त्याला मल्टीप्लाय केलं। तर 180 इक्वल टू 180 अपॉन पाय हा काय झाला, डिग्री कन्वर्ट करत असताना। आता हे सगळं याला कन्वर्शन डिग्रीचं मिनिटामध्ये कसं केलेलं आहे बघा। आता 0.3248 डिग्री आहे, याला 60 ने मल्टीप्लाय केलं तर हे मिनिट झाले। मग 19 कम्प्लीट आहे म्हणून 19 मिनिट प्लस 0.488 पुन्हा 60 ने मल्टीप्लाय केलं, मिनिटाचे काय झाले सेकंद, म्हणून 19 मिनिट 29 सेकंद। मग याचंही जे प्रॉब्लेम आहे, पहिलं जे वर दिलेलं आपल्याला 57 डिग्री, याचे आपण काय केलं मिनिट आणि सेकंद, 19 मिनिट आणि 29 सेकंद। आता हे डिग्री आणि रेडियनचं कन्वर्शन, 60 म्हणजे पाय बाय 3, 90 म्हणजे पाय बाय 2, हे दहावीत तुम्ही शिकलेल्या। 180 तुम्हाला माहीत आहे पाय, 270 म्हणजे 3 पाय बाय 2, पाय बाय 2 म्हणजे काय 90 डिग्री, 90 इंटू 3 म्हणजे 270, 362 पाय। याप्रमाणे सगळं पाहून घ्यायचं राईट प्रॉपरली। बघा आता 1 कम्प्लीट रोटेशन म्हणजे 360 डिग्री, रिलेशन बिटवीन अँगल अँड टाईम, 60 मिनिट, एक कम्प्लीट रोटेशन आपण सेकंडचं घेतो याप्रमाणे। 1 आवर म्हणजे 30 डिग्री, 1 आवर 60 मिनिट, 60 मिनिट म्हणजे 30 डिग्री, 1 मिनिट 1/2 याप्रमाणे। सो सी सम एक्झाम्पल फर्स्ट, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल इन डिग्री मिनिट अँड सेकंड। 74.87, तर कसं केलं, 74 डिग्री कम्प्लीट प्लस हा जो फ्रॅक्शनचा पार्ट आहे 0.87 डिग्री, याला 60 ने मल्टीप्लाय केलं मिनिट झाले, त्याचं मल्टिप्लिकेशन आलं 52.2। मग या मिनिटाचं काय केलं, हे झालं 52 मिनिट, मग आले 0.2, याला पुन्हा 60 ने मल्टीप्लाय केलं तर किती येईल ते सेकंद, 12 सेकंद आले। 74.52 मिनिट 12 सेकंद, 30 मायनस साईन आहे 0.6947, तर 30 डिग्री 0.6947 डिग्री म्हणून काय केलं, 6947 इंटू 60 म्हणजे झालं मिनिट। मग याचं मल्टिप्लिंग 41.682 आलं, मग 41 मिनिट झाले, हे जे पॉईंट नंतर जे आलं 60 ने मल्टिप्लाय झालं सेकंद, हे 92 सेकंद आले। नाही सॉरी 40.92, मग 40.92 म्हणजे नियर अबाउट 1 जवळ, म्हणजे 41 सेकंद अप्रॉक्सिमेट हे आन्सर दिलेलं आहे। आता आपण एक्झरसाईजचे पाहू त्याप्रमाणे। फोर्थ क्वेश्चन पहा एक्झरसाईजमधला, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल इन डिग्री मिनिट अँड सेकंद, हे 4.1.1 फोर्थ क्वेश्चन। तर 183, तर मग याला कसं करायचं, 183 183 डिग्री प्लस मग आता 0.7 इंटू 60 हे काय झालं मिनिट, किती येईल 183 डिग्री प्लस आता हे ब्रॅकेटमध्ये 742 गुणिले 0, किती डिजिट बॅक आहे हे पाहायचं, 1 डिजिट 16 मिनिट, मग हे काय झाले मिनिट, मग काय आलं आहे 183 डिग्री 42 मिनिट, सॉरी मिनिट। तर याप्रमाणे 183 डिग्री 0.7 इंटू 60 मिनिट घेतलं, सत्सकम 42 मल्टीप्लाय केलं तर 1 डिजिट बॅक म्हणजे 42 मिनिट आलं याप्रमाणे। हे एक्झरसाईजचं एक्झाम्पल। आता हे सेकंड एक्झाम्पल, सपोज 245.33 डिग्री। आता
245 प्लस 33 इंटू 60 हे काय झालं मिनिट. मग 245 डिग्री प्लस 33 60 ने सायंत्रिक 18 तर सायंत्रिक 18 आणि 19 हे झाले मिनिट, सॉरी पॉइंट द्यायचं राहिलं आपलं. पॉइंट म्हणजे किती दोन करा. मग काय झालं 245 डिग्री 19 मिनिट आणि प्लस 0.80 इंटू 60 हे झालं सेकंड. म्हणजे काय झालं 245 डिग्री 19 मिनिट आणि 8 सेकंद 48 00 पॉइंट म्हणजे झालं सेकंड. म्हणजेच 245 डिग्री 19 मिनिट 48 सेकंड इज द आन्सर. याप्रमाणे यू हॅव टू कम्प्लीट इट स्टुडंट. डिग्री मिनिट अँड सेकंड. ओके.